नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. फळं आपण दिवसाच्या कुठल्या वेळेला खायला हवी? सकाळी उठल्यापासून ते 10 वाजेपर्यंतचा जो काळ असतो, बऱ्याचदा काही लोक उठल्या उठल्या फळं खातात, पण हा जो 10 वाजेपर्यंतचा जो काळ असतो हा कफ धातुवर्धक काळ असतो. कफ शरीरामध्ये जे कफ वात पित्त हे जे आयुर्वेदाप्रमाणे आपण म्हणतो, तर हा एक कफाचा काळ असतो. आणि ह्या काळामध्ये शरीराला थोड्याशा गरम स्निग्ध पदार्थांची गरज जास्त असते, आणि त्याच्यामुळे 10 वाजेपर्यंत या काळामध्ये आपण सकाळी फळं खाऊ नये. मग कधी खावी? तर सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंतचा जो काळ असतो तो वात आणि पित्त धातुकारक असतो. या काळामध्ये ह्या दोन प्रकृती ज्या असतात त्या जास्त प्रबल असतात, आणि त्या काळामध्ये फळं जर आपण खाल्ली तर त्याचं पचन चांगलं होतं. परत 7 नंतर आणि शक्यतो जो काळ असतो त्याच्यामध्ये फळांचं पचन चांगलं होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात योग्य वेळ जी आहे ती 10 ते 7 मध्ये आहे. अजून एक गोष्ट आहे की जेवणासोबत कधीही फळं खायची नाही, किंवा जेवणानंतरही फळं खायची नाही. कारण आपण जेवण करतानाच भरपूर खातो, आणि त्याच्यामुळे जी पचनक्रिया असते जी फळांना लागते ती योग्यरित्या होत नाही. फळं आणि जेवणामध्ये शक्यतो 2 तासाचं अंतर असतं. म्हणून माझा असा सल्ला राहील की सकाळी 10 वाजता आणि मिड स्नॅक आपण जे म्हणतो, म्हणजे जेवण एक समजा आपण 12 केलं आणि संध्याकाळचं जेवण 7, 7:30, 8 आसपास जर केलं, याच्यामध्ये एक मिड स्नॅक जेव्हा आपल्याला लागतो 4, 4:30 आसपास, त्यावेळेला परत तुम्ही फलाहार घेऊ शकता. धन्यवाद.